हरिनामाच्या गजराने अवघी दुमदुमली खंदा कॉलनी, संत वामन भाऊ व भगवान बाबा पुण्यतिथी सोहळ्याचे निमित्त खंदा वसाहतीत भजन कीर्तन हरिपाठ त्याचबरोबर विठू नामाचा जागर सुरू आहे. याकरता मोठ्या प्रमाणात भाविक आणि वारकऱ्यांचा मेळा जमलेला आहे. निमित्त आहे संत वामन भाऊ व भगवान बाबा पुण्यतिथीचे. मंगळवारी या आध्यात्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या समोर शिडको भूखंडावर हा हरिनाम जागर सुरू आहे. हबप महेश महाराज साळुंके व हबप गहिनाथ खेडकर यांच्या हस्ते विना व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मंगळवारी हबप सुदाम महाराज पानेगावकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. बुधवारी हबप राधाबाई सानप यांनी आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन केले. त्याचबरोबर गुरुवारी महेश साळुंके यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी रामदास महाराज सानप यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. या दिवशी सकाळी 8 ते 10 या कालावधीत दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी आमदार नरेंद्र दराडे यांनी पुण्यतिथी सोहळ्याला भेट देऊन संत वामन भाऊ व भगवान बाबांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. या सोहळ्याला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामसेठ ठाकूर, बाळासाहेब पाटील हे भेट देणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष हरिदास वनवे यांनी सांगितले. गेल्या 2 दिवसांपासून बालवारकऱ्यांच्या विठू नामाच्या गजराने वातावरण भक्तिमय होत आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी वनवे यांच्यासह मंडळाचे उपाध्यक्ष सुनील खाडे, सचिव देवीदास खेडकर, विनायक मुंडे, संजय वायभासे, दिलीप नाकाडे, दत्ता बिनवडे, शिवाजी लांब, बाळासाहेब बडे यांच्यासह पदाधिकारी भाविक परिश्रम घेत आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका सीताताई सदानंद पाटील यांचे विशेष सहकार्य दर वर्षांप्रमाणे यंदाही मिळाले असल्याचे खेडकर यांनी सांगितले. काय सांगाल आपण कार्यक्रमा संदर्भात? या संत वामन भाऊ भगवान बाबा यांचा पुण्यतिथी सोहळा गेले 17 वर्षे पासून आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करतो. कारण की भाऊ आणि बाबांचं महत्त्व एवढं आहे बीड आणि नगर जिल्ह्यामध्ये, जो आमचा पूर्ण तिथले समाजबांधव होते आतापर्यंत त्यांना समाजाच्या प्रभावामध्ये आणण्यात सर्वात मोठा वाटा म्हणजे भाऊ आणि बाबांचा आहे. कारण की आमचा समाज तिकडेच पुढे डोंगरामध्ये दऱ्याखोऱ्यामध्येच फिरणारा समाज होता, पण भाऊ आणि बाबांच्या शिकवणीमुळे आमचा समाज मुंबईपर्यंत पोहोचला. भाऊ आणि बाबा जर नसते तर आमचा समाज तिकडे डोंगरामध्येच असता. त्याच्यामुळे भाऊ आणि बाबांचा अखंड हरिनाम सप्ताह सध्याला महाराष्ट्रामध्ये कमीत कमी बीड आणि नगर तर प्रत्येक गावामध्ये 12 दिवसाचा मोठा उत्सवात महोत्सव चालतो. त्याच्यामुळेच आम्ही आता बीड आणि नगर तिकडच्या सर्वजण आले, तोच गावाकडचा वारसा मुंबईमध्ये चालावा म्हणून आम्ही मुंबईमध्ये पण 35 ते 40 ठिकाणी भाऊ आणि बाबांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी होते. खांदा कॉलनीत किती वर्ष आहे? खांदा कॉलनीमध्ये 17 वर्षे. काय काय कार्यक्रम असतात? खांदा कॉलनीचे कार्यक्रम म्हणजे रोजच्याला कीर्तनाचा असतो, दुपारी भजन असतं, हरिपाठ असतो, गीता पारायण असतो, असे कार्यक्रम असतात. कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद खांदा कॉलनीमध्ये भरपूर प्रतिसाद मिळतो या कार्यक्रमाला. कारण की इथले भाविक पण मोठ्या उत्साहाने येतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाबांनी जो वारसा चालवला अन्नदानाचा, तर आमचं 7-5 दिवस पूर्ण 24 तास अन्नदान मिळतं. रात्री 12 वाजता जरी आला माणूस तरी त्या मंडपमध्ये जेवल्याशिवाय कोणीही जात नाही. फक्त बाबांचा आदेश आहे तो अन्नदान करा, तो अन्नदान आम्ही 5-6 दिवस पूर्ण अन्नदान करतो. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात प्रथम पहा. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करा.